ते आले नाहीत म्हणून तर दादा आमच्यावर ही वेळ आली. आमचे कपडे यांच्याच मुळं फाटलेत लढून लढून. आणि भुजबळ साहेब म्हणजे वैयक्तिक विरोध नाही आहे, माणूस म्हणून त्यांना, व्यक्ती म्हणून आमचा विरोध, त्याचे विचाराला विरोध. त्यांनी उद्या त्याला पाठीमागे 6 दिवसापूर्वी बोलले होते माझा आरक्षणाला विरोध नाही. आपण 6 दिवसात एकही शब्द त्यांच्या विरोधात काढला नाही, कारण मला टीका करायची म्हणून आम्ही हे आंदोलन करत नाही. पण आरक्षणाला जर विरोध केला ना, मग तेच नाही ते कुणी असो मी त्याला सोडत, कुणी बी असो सोडणारच नाही, कारण आमचा हक्काच आहे. तुम्ही बोलू नका, आम्ही काय बोलत नाही तुम्हाला, तुमच्या आमचे शत्रू होतो थोडे. नाही मी प्रत्येक वेळेस पण आमच्या बांधवाला सांगतो तुम्ही सत्कारा नका करू, ते नाही ऐकत. मी मीडियापुरतं बोलणारातलं पोरगा नाही, मी तुमच्यातलाच आहे, ते ऐकतच नाहीत. ते म्हणतात 17 दिवस उपोषण केल्यामुळं पुनर्जन्म असं काय म्हणतात, त्यामुळं आम्ही ते आमच्या भावनेपोटी करतोय. आणि आरोप फिरोपना मला हे उत्तर द्यायचं आहे यांचं, आता मला चिल्लरपणाच वाटायला लागलाय. हे चिल्लर भाषा करायला लागले, ज्यांना आम्ही प्रतिष्ठित समजत होतो ते चिल्लरपणात बोलायला लागले. कसला कोटी कोटी आमच्या बापजन्मी मी बघितलेला नाही. आमचे 123 गाव आहेत गोदापट्ट्यातले. आम्हाला आमच्या नशिबाने योग आलं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची सेवा करायची, म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण आपलाच पैसा जमा करायचा महाराष्ट्रातून मागायचा. महाराष्ट्रातून लाखोनं पैसे द्यायला तयार होते, मी जाहीर सांगायला तुम्हाला, लाखोनं द्यायला तयार होते. आम्ही 1 रुपया हात नाही लावला, कारण ते पैसे कमवण्यासाठी आंदोलन नाही, न्याय देण्यासाठी ते आंदोलन आहे. आमचे 123 पैकी फक्त 22 गावातच 21 लाख रुपये साचले, मग उरलेले 101 गाव आहे त्यांजवळ आत्ताही पैसे शिल्लक आहेत. म्हणलं तुमचे लागत नाहीत आम्हाला, कारण ते साऊंड सिस्टमच्या खर्च. ते 100 एकर अनावरती आम्ही घेतलं आणि नंतर परत 70 एकर वाढवली, म्हणजे 170 एकरवर आम्ही ती सभा घेतली. त्यांना असं वाटलं की जमीनच इकत घेतली यांनी, कुकड बोलत येते. त्यामुळे त्यांच्यावर उत्तर द्यायला काय आम्हाला बरोबर वाटा नाही. नाही काय संबंध आहे त्यांचा, भेट नाही. मी मीडियाच्या बांधवांच्या ऑफिसला का भेट द्यायला चाललोय, भेटतोय त्यांनी खूप सगळ्यांनी मिळून, तुम्ही सगळ्यांनी मिळून आमच्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी खूप ताकदीनं हे उचलून धरलेलं आहे. आमचं कर्तव्य वाटतंय म्हणून आम्ही त्यांना एक नमस्कार घालण्यासाठी तिथं चाललो. त्यांचा भेटण्याचा काय संबंध नाही.